भूगर्भज्ञ जेव्हा सांगण्यात उभं आम्हाला समजू शकत नाही. जवळजवळ ही बेग अशी एक 4 किलोमीटरपर्यंत गेलेली आहे. घरांना तडे गेले आहेत, रस्ते खचलेले आहेत, इथली वस्तीचा धोकादायक अशी झाली आणि माळींसारखी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. इथं आम्ही 30-35 कुटुंब इथून स्थलांतरित केलेली आहे आणि आता अजून 50-60 घरांनी स्थलांतरित करायचे आहेत. गणू चंद्रकांत राऊळ, पोलीस पाटील, सिरसिंगे. पूरपरिस्थिती आणि आता डोंगर खचण्याचे प्रकार होत असल्याने सिंधुदुर्गात गावागावात वाड्या वस्त्यांवर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यावर शासन येथील ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याचे आदेश देत आहेत, तरी शासन हा प्रश्न गांभीर्याने हाताळत आहे. गेले 8 ते 10 दिवस जसा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पंजाबवृष्टी चालू आहे, आज आपण शिरशिंगे गोठवेवाडीमध्ये आलो आहे. मनोहर मनोसंतोष गडाच्या खाली पायथ्याला ही एक जवळजवळ 90 कुटुंबांची वस्ती वसलेली आहे आणि या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या गावाला आज अचानकपणे जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर अंतराची एक भेग गेली आहे आणि ती भेग गेल्यामुळे येथील जवळजवळ 35 कुटुंब ही आज धोक्यात आहेत आणि त्यामधल्या त्या 35 कुटुंबांना 3 दिवसाची नोटीस दिली आहे शासनाने आणि सांगितलं आहे की आपल्या जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे आपण सुखरूप राहावे आणि याच्यातली जी 50 कुटुंब आहेत त्यांनाही धोक्याचा इशारा शासनाने दिलेला आहे. परंतु या लोकांची अशी मागणी आहे की जर सर्व ही जी वस्ती आहे तर त्याला जर पुनर्वसन करायचं असेल तर आपणाला योग्य जमिनीला भाव हे दिले पाहिजे, तरच पुनर्वसन होईल आणि त्यानंतर ही वस्ती वसली जाईल. परंतु आज ह्या जी ही जी घटना आहे या घटनेकडे शासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, तरच या येथील लोकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकतो. अन्यथा माळींसारखी दुर्घटना ही या शिरशिंगे मध्ये घडू शकते आणि ही घडू नये यासाठी शासनाने दखल घेणं गरजेचं आहे. सुरेश कौलगेकर, शिरशिंगे, गोठवेवाडी.